नमस्कार, माझं नाव मधुरा फडके। आपली रेसिपी सादर करते, ज्याचं नाव आहे गव्हाची खीर। ही एक पारंपरिक रेसिपी तर आहेच, पण त्याचबरोबर एका खास प्रसंगीही करतात। आमच्या घरी दरवर्षी दासनवमीला ही खीर प्रसाद म्हणून दाखवतात। चला तर मग बघूया त्याचे इन्ग्रेडियंट्स आणि ती कशी करायची। अर्धी वाटी गव्हाचा दलिया, 2 ते 3 चमचे साजूक तूप, ड्रायफ्रूट्समध्ये मी बदाम, काजू आणि बेदाणे घेतले, वेलचीपूड, जायफळ, खवलेला नारळ अर्धी वाटी, गूळ 1 वाटी। इकडे मी अर्धी वाटी दलिया घेतला होता, ज्याला मी स्वच्छ पाण्यात 2-3 धुवून घेतलं आणि मग त्याच्यात 2 वाट्या पाणी टाकून ते कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून शिजवून घेतलंय। तुम्ही बघू शकता तो ऑलमोस्ट डबल क्वांटिटी झालेला आहे। आता सर्वात प्रथम 2 चमचे तूप घेऊयात कढई। ह्याच्यात आता आपण शिजवलेला दलिया टाकून घेऊया। त्याला तुपावर 1-3 मिनिट चांगलं परतून घेऊयात। ह्याच्यात आता आपण 1 वाटी गूळ टाकून घेऊयात। गुळाची क्वांटिटी थोडी जास्ती आहे, पण तुम्ही बघितलं तसं दलिया सुद्धा शिजून ऑलमोस्ट डबल झालेला आहे। तुम्हाला नसेल आवडत तर तुम्ही कमी गूळ घालून पण करू शकता। हा गूळ ह्याच्यात चांगला विरघळू द्यायचा। आता ह्याच्यात गूळ बऱ्यापैकी विरघळलाय। आता आपण त्याच्यात 1/2 वाटी ओला खवलेला नारळ घालूया। ही सगळी कृती आपण मीडियम फ्लेमवर करतोय। हे मिश्रण आता 5 मिनिटं आपण चांगलं शिजू देऊयात। 5 मिनिटं झालं हे शिजतंय। आता आपण ह्याच्यात उरलेले इन्ग्रेडियंट्स टाकून घेऊया। ड्रायफ्रूट्स टाकूयात पहिले। हे ड्रायफ्रूट्स मी चिरून घेतलेले आहेत आणि इथे मी वेलचीपूड आणि जायफळ घेतले, ते पण टाकून घेऊया। गुळाचा पदार्थ आहे त्यामुळे जायफळ खूप छान लागतं। हे आता तयार झालेलं आहे, तर मग आपण आता हे प्लेटिंगला घेऊयात। इथे आपली खीर रेडी आहे। तुम्ही हे नुसतेच खाऊ शकता, केव्हा आवडत असल्यास त्याच्यात दूध टाकून पण घेऊ शकता। मी आशा करते की तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल आणि आवडल्यास नक्की ट्राय करून बघा। थँक्यू।